कोणत्याही राष्ट्राचं वैभव व सामर्थ्य हे त्याच्या आर्थिक व सामरिक सैन्य क्षमतेवरून ठरत असतं मित्रांनो नेहमी आठवून ठेवा की मौर्य साम्राज्याला भारताच्या प्राचीन इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे त्यामुळे त्याच्या सैन्य संख्याबळाचा आकार किती मोठा होता याबद्दल लोकांमनात नेहमी कुतूहल असतो मौर्य साम्राज्याचे सैन्य हे त्या काळचे सर्वात मोठे सैन्य होते यात कोणताही प्रश्न नाही अशोकानं जरीही युद्ध आणि विस्ताराला आळा घातला तरी त्यांनी सैन्य शांतता व सुरक्षतेसाठी कायमच ठेवले होते आज आपण मौर्य सेनेच्या क्षमतेचा आकार म्हणजे त्याचा संख्याबळाचा आकार किती होता हे मेगस्थिनीच्या म्हणण्यानुसार बघणार आहोत मेगस्थिनीच्या म्हणण्यानुसार मौर्याच्या सेनामध्ये जवळपास कमी नाही अशी सहा लाखची पायदळ तीस हजार घोडदळ नऊ हजार हस्तीदळ आणि आठ हजार रतदळ होतं म्हणजेच पिल्ली बॉरेंग फ्रॉम द मेगेस्तीन द अम्बेझिडर फ्रॉम द सेल्युकस टू द चंद्रगुप्तन कोट रोड द चंद्रगुप्त आर्मी टोटल अबाउट सिक्स लॅक इन्फंट्री थर्टी थाउजंड कॅव्हलरी एट थाउजंड कॅरट अँड नाईन थाउजंड वॉर एलिफंट या प्रकारची आपल्याला नोंद मिळत असते पण नेहमी आठवून ठेवा मेगस्थेनिसनं जे हे सर्व काही इंडिकामध्ये लिहिलेलं आहे ती इंडिका कधीही तिच्या मूळ स्वरूपात भेटली नाही मग हे आपल्याला कसं माहीत आहे तर मेगेस्थेनिसच्या जे इंडिकातले काही भाग अन्य इतिहासकारांनी स्वतःच्या लेखनात जे सुरक्षित ठेवलेला आहे त्यातूनच आपल्याला ही नोंद मिळत